आज आपण पाहूया इयत्ता 8वी विषय विज्ञान, घटक आहे आरोग्य व रोग। याआधी आपण संसर्गजन्य रोग पाहिले आहेत, तर आज आता आपण असंसर्गजन्य रोग पाहूया। असंसर्गजन्य रोग जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाही त्या रोगांना असंसर्गजन्य किंवा असंक्रामक रोग असे म्हणतात। असे रोग काही विशिष्ट कारणामुळे व्यक्तीच्या शरीरातच उद्भवतात। कर्करोग पेशींच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीस कर्करोग म्हणतात। कर्करोगाच्या पेशी समूहास किंवा गाठीस दुर्दम्य अर्बुद असे म्हणतात। कर्करोग फुफ्फुस, तोंड, जीभ, जठर, स्तन, गर्भाशय, त्वचा यासारख्या अवयवात रक्त किंवा अन्य कोणत्याही ऊतीत होऊ शकतो। कारणे अतिप्रमाणात तंबाखू, गुटखा, धूम्रपान, मद्यपान करणे, आहारात चोथायुक्त अन्नपदार्थाचा समावेश नसणे, अतिप्रमाणात जंक फूड खाणे यासारखी अनेक कारणे असू शकतात। आनुवंशिकता हेही एक कारण असू शकते। लक्षणे दीर्घकालीन खोकला, आवाज घोगरा होणे, गिळताना त्रास होणे, उपचार करूनही बरा न होणारा व्रण किंवा सूज, स्तनात गाठी निर्माण होणे, अकारण वजन घटणे। कर्करोगावरील आधुनिक निदान व उपचार पद्धती। कर्करोगाचे निदान करण्यासाठी टिश्यू डायग्नोसिस, सीटी स्कॅन, MRI स्कॅन, मॅमोग्राफी बायोप्सी इत्यादी तंत्राचा वापर करण्यात येतो। तर उपचारामध्ये रसायनोपचार, किरणोपचार, शल्यचिकित्सा या प्रचलित पद्धतीबरोबरच रोबोटिक सर्जरी, लेप्रोस्कॉपिक सर्जरी अशा उपचार पद्धती वापरल्या जातात। हे नेहमी लक्षात ठेवा, आहारावर योग्य नियंत्रण ठेवल्यास काही प्रकारच्या कर्करोगापासून संरक्षण मिळते। कर्करोगावर आधुनिक उपचाराबरोबरच शारीरिक व्यायाम केल्यास अधिक फायदा होतो। तंबाखू सेवन, धूम्रपान यासारख्या व्यसनाच्या आहारी जाऊ नका। मधुमेह स्वादुपिंडात निर्माण होणारे इन्सुलिन हे संप्रेरक रक्तातील ग्लुकोज शर्करेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवते। इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यास शर्करेचे प्रमाण नियंत्रित होत नाही, या विकाराला मधुमेह असे म्हणतात। लक्षणे रात्री विसर्जनास वारंवार जावे लागणे, वजन खूप वाढणे किंवा कमी होणे। मधुमेहाची कारणे आनुवंशिकता, अतिलट्टपणा, व्यायामाचा कष्टाचा अभाव, मानसिक ताण, तणाव। प्रतिबंधात्मक उपचार डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार, औषधे व व्यायाम यांचा अवलंबन करून नियंत्रण करावे। सध्या जगात साधारणतः 7 कोटी मधुमेहाचे रुग्ण आहेत। जगातील मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण भारतात आढळतात। हृदयविकार हृदयाच्या स्नायूंना रक्ताचा व पर्यायाने ऑक्सिजन व पोषक द्रव्याचा पुरवठा अपुरा पडल्यास हृदयाची कार्यक्षमता कमी होते। यामुळे हृदयास जास्त कार्य करावे लागते व ताण वाढल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो। हृदयविकाराचा झटका आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला व औषधोपचार करणे आवश्यक आहे। लक्षणे छातीत असह्य वेदना होणे, छातीतील वेदनांमुळे खांदे, मान व हात दुखणे, हात आखडणे, घाम येणे, अस्वस्थता, कंप जाणवणे। हृदयविकाराची कारणे धूम्रपान करणे, मद्यपान, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, शारीरिक श्रमाची कमतरता, व्यायामाचा अभाव, सतत बैठे काम करणे, आनुवंशिकता, तणाव, रागीटपणा आणि चिंता। हृदयरोगावर प्राथमिक उपचार पहिल्यांदा 108 क्रमांकावर रुग्णवाहिनिकेसाठी फोन करा। रुग्णांचे खांदे हलवून तो शिद्धीवर आहे का ते तपासा।
रुग्णाला कडक पृष्ठभागावर झोपून शास्त्रशुद्ध पद्धतीने रुग्णाच्या छातीवर दाब द्या। या पद्धतीला कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट असे म्हणतात। यामध्ये एका मिनिटाला 100 ते 120 दाब या गतीने 30 वेळा छातीच्या बरोबर मध्यभागी दाब द्यावा। हृदयविकार यावर उपचार पद्धती एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, हृदय प्रत्यारोपण, स्टेटस टाकणे आणि पेसमेकर बसविणे। औषधांचा गैरवापर। कधीकधी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर काही व्यक्ती औषधे घेतात। त्यांच्या अतिवापराने आपल्या शरीरावर वाईट परिणाम दिसू शकतात। जसे जास्त प्रमाणात अथवा वारंवार वेदनाक्षामके घेतल्यास चेतासंस्था, उत्सर्जन संस्था, यकृत यावर विपरीत परिणाम होतो। प्रतिजैविकाच्या अतिवापराने मळमळ, पोटदुखी, पातळ जुलाब, अंगावर पुरळ येणे, जिभेवर पांढरे चट्टे पडणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात। जेनेरिक औषधे। जेनेरिक औषधे यामध्ये सामान्य यांना सामान्य औषधे असेही म्हणतात। या औषधाची निर्मिती व वितरण कोणत्याही पेटंट शिवाय केली जाते। ही औषधे ब्रँडेड औषधांच्या समकक्ष व त्याच दर्जाची असतात। जेनेरिक औषध तयार करताना त्या औषधातील घटकाचे प्रमाण किंवा त्या औषधांचा फॉर्म्युला तयार मिळत असल्यामुळे संशोधनावरील खर्च वाचतो। यामुळे जेनेरिक औषधांची किंमत ब्रँडेड औषधांच्या किमतीपेक्षा तुलनेने कमी असते। जीवनशैली आणि आजार। जीवनशैली म्हणजे आहार विहार। यामध्ये रोजच्या दिनचर्येचा आणि आहाराचा समावेश होतो। आजकाल उशिरा उठणे, उशिरा झोपणे, आहाराच्या वेळासारख्या बदलणे, व्यायाम व कष्टाची कामे यांचा अभाव असणे, जंक फूड खाणे अशा गोष्टीचे प्रमाण वाढले आहे। यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे। आजारी पडण्याचे प्रमाण कमी करायचे असेल तर योग्य जीवनशैली अंगारणे अत्यंत आवश्यक आहे। यामध्ये योग्य झोप, योग्य आहार या व्यतिरिक्त योगासने, प्राणायाम आणि व्यायाम करणे आवश्यक आहे। तसेच व्यायामसुद्धा आपल्या शरीराला झेपेल असाच करावा। प्राणायाम व योगासने तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली करावे। लसीकरण। आजार होऊ नये म्हणून, त्याचा प्रतिबंध म्हणून लसीकरण करून घेणे तितकेच गरजेचे आहे। माहीत आहे का तुम्हाला, पंतप्रधान जन औषधी योजना 1 जुलै 2015 भारत सरकारने जाहीर केली। या योजनेअंतर्गत उत्तम दर्जाची औषधे कमी किमतीत जनतेला उपलब्ध करून देण्यात येतात। यासाठी जन औषधी स्टोअर सुरू करण्यात आले आहेत। भारतीय कंपन्या मोठ्या प्रमाणावर जेनेरिक औषधांची निर्यात करतात, परंतु देशात मात्र ब्रँडेड कंपनीच्या नावाने जास्त किमतीला औषधी विकतात। अमेरिकेत 80% जेनेरिक औषधांचा वापर केला जातो। यामुळे औषधावरील शेकडो अब्ज रुपये तेथे वाचविले जातात। काही महत्त्वाचे दिनविशेष। 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन। 14 जून जागतिक रक्तदान दिन। 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन। 14 नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन। रक्तदान। रक्तदात्याचा 1 युनिट रक्तदान एका वेळेला किमान 3 रुग्णांची गरज पूर्ण करते, जसे की तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, रक्तपिंपिका। एका वर्षात 4 रक्तदान केल्यास 12 रुग्णांचे प्राण वाचवता येतात। नेत्रदान। मृत्यूनंतर आपल्याला नेत्रदान करता येते। यामुळे अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते।